वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 9 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची घटक चाचणी पहिलीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सरावासाठी आणलेली आहे, गेल्या वर्षीची आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करू शकता। पहिला प्रश्न बघा, रिकाम्या जागा भरा। अवत्वरण म्हणजे काय? अवत्वरण म्हणजे टिंबटिंब त्वरण होय, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं रिकाम्या जागेत। एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा टिंबटिंब असते। आता सारणी पूर्ण करा। ही सारणी बघा, इथे 4 दिलेले, इथे 3 दिलेले, इथे रिकामी जागा आणि इथे 8 दिलेले, हा फॉर्म्युला आहे। ओके, जर या फॉर्म्युलाचं उत्तर हे आहे तर त्यातली जी रिकामी जागा SM ते आपल्याला शोधायचं असणार आहे। शास्त्रीय कारण लिहा। विरामावस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते। जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते। आता पुढचा प्रश्न काय लिहा, व्याख्या लिहा। वाहक आणि विसंवाहक त्या दोघांची व्याख्या लिहायची आपल्याला। आता पान 2 वरती गणित विज्ञान 2 चा भाग आलेला आहे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानचा भाग 2 चा पेपर बघूयात आपण। रिकाम्या जागा भरा। मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतींचे असते। शिंबावर्गीय वनस्पती टिंबटिंबमुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात। पुढचा प्रश्न, शास्त्रीय कारण लिहा। कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात 2 गुणांसाठी। त्याच्यानंतर आकृती काढून नावे लिहा। मार्केशियाची आकृती काढायची 2 गुणांसाठी। आणि पुढचा प्रश्न आहे, लस तशी कशी तयार केली जाते 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। आणि पुढचा प्रश्न आहे, व्याख्या लिहा। प्रतिजैविकाची व्याख्या आपल्याला लिहायची आहे। तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।